तर आता जामखेडमध्ये जाणार आहोत. जामखेडमध्ये धनगर बांधवांचं उपोषण सुरू आहे आणि तिथली ही परिस्थिती आपण पाहतोय, तिथली दृश्य आपण पाहतोय. त्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे. जामखेडमध्ये धनगर बांधवांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे. 9व्या दिवशी त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे. पण मला सांगायचं की या समाजाला न्याय मिळावा याच्यासाठी बऱ्याच दिवसापासून उपोषण चालू होत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा जातीनं लक्ष घातलं. जितक्या लवकर आपल्या समाजाला न्याय मिळेल तितका प्रयत्न आम्ही सगळे मिळून मंत्रिमंडळात पाठपुरावा करू. जे जिल्ह्यालेवलचे प्रश्न सोडवण्यासाठी जे महाराष्ट्र लेवलचे ते आम्ही कसे सोडवता येतील त्याच्यासाठी प्रयत्न करू. पण मला सांगायचं की आज आपण सगळ्यांनी आमचा मान ठेवला. गोपेश्वर पडळकर साहेबाचा सुद्धा मला फोन आला होता, पण मी इथं नव्हतो, मी बाहेर राज्यात होतो, म्हणून काल येऊ शकलो नाही. पण मी घ्यायच्या आयटीमध्ये मी संपर्क केला होता. पण मला सांगायचं की सारे काही कॅरेक्टर